राज्यसभेमध्ये देशातल्या कोविड एकोणीस स्थितीबाबत चर्चा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोविड संकटाला अत्यंत जबाबदारीनं आणि खंबीरपणाने तोंड देत असून लोकांच्या जीव वाचवण्याला सरकारचं सर्वाधिक प्राधान्य असल्याची ग्वाही केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी काल राज्यसभेत दिली कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आवश्यक नियोजन झालं असल्याचं मांडवीय यांनी विषयक चर्चेवरील उत्तरात बोलताना सांगितलं यासाठी तेवीस कोटी रुपयांच्या कोविड एकोणीस आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणा सज्जता पॅकेजची घोषणा करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं एकशे तीस कोटी भारतीयांचा दृढ निश्चय आणि पंतप्रधानांचं मार्गदर्शन यांच्या आधारे आपण कोरोनाची तिसरी लाट रोखू शकतो असा विश्वास मांडवीय यांनी यावेळेला व्यक्त केला कि 130 करोड़ की जनता जब एक साथ में एक कदम आगे बढ़ेगी तो देश 130 कदम आगे बढ़ सकता है और एक क्राइसिस की स्थिति में ऐसी ही स्थिति हमें अवसर देती है जिस स्थिति में हमें साथ में मिलकर चलना होता है और इसलिए जब तीसरी वेव की बात आती है तब क्या एक करोड़ की जनता सभी सरकारें देश के आम नागरिक साथ में मिलकर तय करें कि हम देश में तीसरी वेव नहीं आने दे हमारा संकल्प मोदी जी का मार्गदर्शन हमें तीसरी वेव से बचा सकता है हमें संकल्प करना है कोरोना महामारीवर लस हा एकच प्रभावी उपाय आहे लसींचं उत्पादन वाढवण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः लस उत्पादकांशी चर्चा केली क्लिदातलं लसींचे गरज पूर्ण करण्यासाठी विविध परदेशी कंपन्यांबरोबर करार करण्यात आल्या असल्याचंही मांडवी यांनी सांगितलं भारताची लस जगातल्या इतर लसींपेक्षा स्वस्त आहे लसींच्या मात्रांचा तुटवडा नसून दर महिन्याला सिरम आणि बायोटेक कंपन्यांकडून पंधरा कोटी मात्रांचा पुरवठा होत आहे अशी माहिती त्यांनी दिली कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचे आकडे केंद्र सरकार लपवत असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला केंद्र सरकार कोणतेही आकडे लपवत नसून राज्य सरकारनं दिलेल्या आकड्यांच्या संकलनाचं काम केंद्र सरकार करतं त्यामुळे त्यात लपवण्याचा प्रश्नच येत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं लेकिन आप किसके पर ब्लेम कर रहे हैं जिन्होंने ब्लेम किया मोदी भारत सरकार पे किया रजिस्ट्रेशन कोण करता है? स्टेट करता है हैकड्या कोण करता है स्टेट करता है उसको रजिस्ट्रेशन करना होता है उसको डालना होता है यहाँ तो किसी ने मना नहीं किया है मोदी जी ने तो कहा कि कोई बैकलॉग है तो भी डाल दीजिए म्यूकोर मायकोसिस आजारचा सा सामना करण्यासाठी आम्फोटेरिसिन बीचं उत्पादन वाढवण्यात आल्याची ही त्यांनी दिली दरम्यान कोविड मुद्यावर चर्चेला सुरुवात करताना भारताचे स्वपन दास गुप्ता यांनी जनतेला मोफत अन्नधान्यासह विविध कल्याणकारी योजना आणि लसीकरण मोहिमेची प्रशंसा केली केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसंच केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री, मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही या चर्चेमध्ये भाग घेतला देशात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर भारतानं सर्वप्रथम चीनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली भारतानं विविध देशांना औषध आणि लसींच्या मात्रा पुरवल्याचंही पुरी यांनी सांगितलं विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह कोविड योद्ध्यांच्या प्रयत्नांची यावेळेला प्रशंसा केली तसंच कोविड परिस्थिती हाताळण्यास केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा ठपकाही ठेवला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील चर्चेमध्ये सहभागी होऊन प्राणवायू वितरणाबाबत मुंबई पॅटर्न सर्वत्र राबवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्याचं सांगितलं राज्यसभेमध्ये कोरोना स्थितीसंदर्भात आज झालेल्या चर्चेमध्ये एकवीस राजकीय पक्षांच्या सत्तावीस सदस्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला